तिकडे संत तुकाराम महाराजांच्या पालखीनं काल पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलं आणि आज तुकोबांची पालखी आकुर्डीकडे मार्गस्थ होणार आहे. इनामदारवाड्यामध्ये संत तुकाराम महाराजांची आरती संपन्न झाली. इनामदारवाड्यात वारकऱ्यांकडून पंचारती करण्यात आली, तर त्यानंतर संत तुकाराम महाराजांची आरती होऊन पालखी इनामदारवाड्यामधून आता बाहेर पडणार आहे. थोड्याच वेळात पालखी सोहळा आकुर्डीकडे मार्गस्थ होतोय. तुकोबांच्या पालखीचा आजचा मुक्काम हा आकुर्डीमध्ये असणार आहे. संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं कालच देहूनगरीमधून प्रस्थान झालेलं आहे. आता मजल दरमजल करत पालखी पंढरीच्या दिशेनं जाते. आजचा मुक्काम हा आकुर्डीमध्ये असणार आहे. हजारो वारकरी या पालखीमध्ये सहभागी झालेले आहेत.